शिरूर घाट सज्जाचे तलाठी बीबी पिंपळे यांनी शेतकऱ्यांना भेट देत ई पीक प्रकल्पाची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्वतः घेतलेल्या पिकाची नोंदणी करणे तसेच नोंद केल्याने होणारे फायदे यावेळी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट राबवत असलेला ई पीक पाहणी प्रकल्प हा खरोखर शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी असून या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांनी स्वतः घेतलेल्या उभ्या पिकाची माहिती स्वतः नोंदणीसाठी अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल ॲपद्वारे शासनास माहिती भरून दिल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामध्ये पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, सुलभ कृषी पीक कर्ज पुरवठा, पीक विमा योजना, आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर आपला शेतीमाल विक्री करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व जतन अचूक मदत होण्यासाठी अचूक आणि विश्वसनीय पीक आधारे शासन स्तरावर कृषी विषय कार्यक्षम धोरण आखण्यास मदत करण्यासाठी याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि ही सर्व माहिती शिरूर घाट सज्जाचे तलाठी बी बी पिंपळे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे ई पीक पाणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये रब्बी हंगामासाठी जे आपल्या शेतामध्ये पीक पेरणी केलेली आहे या पिकाची प्रत्यक्ष ॲपद्वारे स्वतःची स्वतः माहिती भरवायची आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी प्रत्येक गावामध्ये बॅनर त्याच्यावर संपूर्ण माहिती ॲपविषयी संपूर्ण माहिती नमूद केलेली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे. तरी शेतकऱ्याने आपापल्या शेतामधील असलेल्या पिकांची माहिती संपूर्ण माहिती त्या ॲपद्वारे भरावायची आहे. याचा फायदा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे कारण प्रत्येकांचं पीक स्वतःचं पीक आपल्या शेतामध्ये काय पेरणी केलेली आहे याची माहिती त्यांच्या सातबारावरती 12 या नमुन्यामध्ये त्यांची विहित नमुन्यात त्यांची माहिती अपलोड होणार आहे. आणि याचा फायदा शासनाच्या येणाऱ्या प्रत्येक स्कीममध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक त्या पिकाविषयी संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यांचं पीक काढणीच्या नंतर मळणीच्या नंतर जर त्यांना मार्केटिंग करावायचे असेल तर त्यांच्या गावामध्ये एकूण क्षेत्रफळ किती, समजा गहू या क्षेत्रफळाची पेरणी किती झाली आहे याची संपूर्ण माहिती ॲपद्वारे आपल्याला नेटवरती दिसेल. आणि जर त्यांचं मार्केटिंग करावायचं असेल तर त्यांच्या गावामध्ये येणारे किंवा मार्केटिंगला जर घालायचं असेल तर शेतकऱ्यांच्या सातबारावरती पिकाचा पेरा असल्याशिवाय खरेदी विक्री केली जाणार नाही. यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांना या संधीचा फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज आमच्या शेतामध्ये आमच्या सज्जाचे तलाठी साहेब पिंपळे साहेब हे आमच्या शेतामध्ये ई पीक पाहणीचे ॲपची माहिती देण्यासाठी आमच्या शेतामध्ये आलेले आहेत. आणि स्वतः त्यांनी अगदी पूर्ण माहिती अगदी लिंकमध्ये माहिती त्यांनी ई पीक ॲपची दिलेली आहे. आणि ई पीक ॲपचे फायदे काय आहेत आणि त्यापासून आपण जर ही माहिती ऑनलाईन ई पीक पाणीमध्ये केली नाही तर त्याचे तोटे काय आहेत हे अगदी सखोल असं मार्गदर्शन येथील सर्व शेतकऱ्यांना अगदी छान असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आमच्या शेतामध्ये येऊन प्रत्यक्षिक त्यांनी आम्हाला करून दाखवलेलं आहे. आमच्या 305 आणि 331 या सर्वे नंबरचं ॲपची ऑनलाईन नोंदणी प्रत्यक्ष पिकाचे फोटो वगैरे घेऊन त्यांनी स्वतः आम्हाला करून दिलेली आहे. तरी आता आम्हाला त्या ॲपमध्ये शक्यतो काही अडचण जाणवणार नाही कारण जे ॲप आहे ते अगदी संपूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि त्याची माहिती दिल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आहे. आणि सर्व माहिती आम्ही आता सर्व गावकरी सर्व शेतकरी मिळून आम्ही या ई पीक ॲपद्वारे आमच्या शेताची पिकाची अपलोड फोटोसहित माहिती आम्ही या ॲपमध्ये करणार आहोत. अगदी छानसं मार्गदर्शन पिंपळे साहेबांनी केलं त्याबद्दल त्यांचं पुनश्च धन्यवाद मानतो. प्रतिनिधी जयदत्त गायकवाडचं आधार न्यूज बीड. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.